एकनाथ शिंदेंनी भाजपचाच मुख्यमंत्री होईल हे मान्य केलं आणि आता गृह खात्यावरून शिंदे आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. खात्यांवरून नेमकं पडद्याआड काय घडतंय, कोणती खाती कोणाला जाऊ शकतात पाहूया. दिल्लीत मुख्यमंत्री पदावरून जसं नाव अंतिम होणार तसंच मंत्रिमंडळावर देखील शिक्कामोर्तब होईल. शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडल्यानंतर आता रस्सीखेच गृह खात्यावरून सुरू झाली. 2014 आणि 2022 मध्येही गृहमंत्री फडणवीसच होते, पण आता एकनाथ शिंदेंना गृह खातं हवंय अशी माहिती आहे. मुख्यमंत्री पदाचा दावा सोडल्यानं गृह खातं पदरी पाडून घेण्याचा प्रयत्न शिवसेनेचा आहे. मात्र गृह खातं आपल्याकडेच राहावं यासाठी भाजपही आग्रही आहे. जसं गृह खातं एकनाथ शिंदेंना पाहिजे तसंच अर्थ खातं अजित पवारांना हवंय. गेल्या 2.5 वर्षात महायुती सरकारमध्ये अजित पवारच अर्थमंत्री होते. अर्थ खातं अजित पवारांना देण्यात भाजपची अडचण नाही आहे, त्यामुळे सध्या रस्सीखेच भाजप आणि शिवसेनेत गृह खात्यावरूनच आहे. फॉर्म्युल्याची चर्चा मला अजिबात करण्याची आवश्यकता नाही. आम्ही सगळे अधिकार आमच्या अपक्ष आमदारासहित, मित्रपक्षासहित आणि शिवसेनेच्या आमदारांनी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत. आणि एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला अभिमान आहे आणि तो आम्हाला मान्य आहे. म्हणून मगाशी मी सांगितलं की आम्ही सांगताना आमच्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे आणि त्या नेतृत्वाबद्दल आम्हाला गर्व आणि अभिमान आहे, मी स्पष्ट सांगितलं. या बाबतीमध्ये सर्व वरिष्ठ नेते आमचे बसले आहेत. आदरणीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दादा चर्चेत आहेत, आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब आहेत आणि भारतीय जनता पार्टीसुद्धा सर्व नेते त्या ठिकाणी चर्चा करत आहेत. त्यामुळं या बाबतीमध्ये महायुतीच्या सर्व नेत्यांनी एकत्रित मिळून जे काही निर्णय घेतील तो निर्णय सर्वांना मान्य असेल. महाराष्ट्रात 43 मंत्री होऊ शकतात. भाजपकडे 132 आमदार आहेत. शिंदेच्या शिवसेनेचे 57 आमदार आहेत तर राष्ट्रवादीचे 41 आमदार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपकडे 23 ते 25 मंत्रीपदं, शिवसेनेला 9 ते 10 आणि राष्ट्रवादीला 8 ते 9 मंत्रीपदं मिळू शकतात. आज जाऊन ते ठरवणार आहेत काय फॉर्म्युला असेल ते. हे स्वाभाविक आहे की भारतीय जनता पक्षाचे 132 आमदार झालेले आहेत, त्यामुळे त्यांचे मंत्री जास्त असणार हे स्वाभाविक आहे. आता कोणाकडे कोणती खाती जाऊ शकतात तेही पाहूयात. भाजपकडे गृह, सामान्य प्रशासन, ऊर्जा, महसूल, सार्वजनिक बांधकाम खातं, गृहनिर्माण, जलसंपदा, कामगार, ओबीसी मंत्रालय, ग्रामविकास, वन खातं, पर्यटन आणि वैद्यकीय शिक्षण सारखी मोठी खाती जाऊ शकतात. शिंदेंच्या शिवसेनेकडे नगरविकास, उद्योग, शिक्षण, परिवहन खातं, सामाजिक न्याय, आदिवासी विकास, पाणीपुरवठा, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास, पणन, आपत्ती व्यवस्थापन, माहिती व जनसंपर्क, माहिती व तंत्रज्ञान ही खाती जाऊ शकतात. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा विचार केल्यास अर्थमंत्री स्वतः अजित पवारच असण्याची दाट शक्यता आहे. त्याचसोबत सहकार खातं, कृषी, अन्न नागरी पुरवठा, अन्न आणि औषध प्रशासन, मदत व पुनर्वसन, पर्यावरण, युवक कल्याण आणि क्रीडा, महिला व बालविकास खातं जाऊ शकतं. या सगळ्या जे या बाबतीतलं सगळे निर्णय घेण्याचे अधिकार मी आमचे नेते म्हणे देवजींनाच दिले होते, पूर्वी दिलेत. तर मी म्हटल्याप्रमाणे वेगळं मागायचं कारण नाही. पक्ष नेतृत्वाबद्दलचा जो माझ्याबद्दल विश्वास आहे निश्चितपणे चांगली जबाबदारी देतील याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. मी तर गेल्या 15 वर्षापासून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत ताकदीनं त्यांना आमचा सपोर्टच आहे, नेहमी मी त्यांच्यासोबत राहिलेलो आहे आणि तेच मुख्यमंत्री बनतील हा माझा विश्वास आहे. आणि त्या विश्वासाने सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेने जो कौल दिला आहे भाजपला एक मोठा भाऊ म्हणून, 100% देवेंद्र फडणवीस साहेबच मुख्यमंत्री बनतील, त्याची काळ्या दगलावरची पांढरी रेघ. गेल्या 2.5 वर्षात तिन्ही पक्षांचे फक्त 30 मंत्री होते. विस्तार करू करू म्हणत निवडणुका झाल्या पण विस्तार झाला नाही. आता 2.5 वर्षांनी पूर्ण ताकदीचं मंत्रिमंडळ अस्तित्वात येईल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.